मित्रांनो, आपलं स्वागत आहे चॅनलवरती। आज मी तुम्हाला महाराष्ट्र बँकचं ATM कार्ड कसं ॲक्टिवेट करायचं हे सांगणार आहे। तर इथे आपण ATM मशीनमध्ये आलो आहोत, तर ATM मशीन थोडं चमकतं आहे उन्हामुळं। तर इथे आपल्याला आता काय करायचं आहे, ATM मशीनमध्ये हे ATM कार्ड घालायचं आहे। ATM वरती एक बाणाचं चिन्ह असतं, त्या बाजूने घालायचं आहे। तर आता बघा, ATM मशीनमध्ये ATM टाकलेलं आहे। थोडा वेळ थांबायचं आहे आणि डाव्या बाजूला, तुमच्या डाव्या बाजूला सगळ्यात जे पहिलं बटन असतं ते दाबायचं आहे ग्रीन पिनसाठी, आणि त्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला जे खालून 2 नंबरचं बटन आहे ते दाबायचं आहे। अशा प्रकारे 2 बटन आपण दाबले आहे आणि आता काही करायचं नाही। आता इथं मॅसेज आला आहे की तुम्हाला 1 तासात OTP येईल। तर मोबाईलवरती 1 6 अंकाचा OTP येतो। तर थोडा वेळ थांबायचं, 30 मिनटं लागतात। तर आता 30 मिनटं झालेले आहेत, आपण पुन्हा एकदा ATM मध्ये आलो आहेत आणि आपलं जे ATM कार्ड आहे पुन्हा एकदा आपण टाकणार आहोत। तर इथे बघा, मॅसेजमध्ये जो OTP आहे तो आपण टाकणार आहोत। आता पुन्हा ATM कार्ड घातलेलं आहे, आता पुन्हा थोडा वेळ थांबायचा आहे। आता बघा, थोडा वेळ थांबलो आहोत। तर इथे आता आपल्याला सुरुवातीला आपण पहिलं बटन दाबलं होतं, आता दुसरं दाबायचं आहे डाव्या बाजूचं। तर दुसरं बटन दाबलं आहे आणि आता जो तुमच्या मोबाईलवरती जो OTP आला आहे 6 अंकाचा तो हळूहळू दाबायचा आहे। आणि उजव्या बाजूचं जे दुसरं बटन आहे, खालून दुसरं बटन, कन्फर्मचं बटन आहे, ते दाबायचं आहे। आता इथं विचारतो आहे तुम्हाला 4 अंकाचा जो नवीन ATMला पासवर्ड टाकायचा आहे तो दाबायचा आहे। इथं मी माझा ATMचा पिन टाकत आहे जो मला पाहिजे। तो पहिल्या वेळेस टाकला आहे तर पुन्हा एकदा टाकायचा आहे, तर 2 विचारत आहे। तर दुसऱ्या वेळेस मी पुन्हा टाकतो आहे। तर अशा प्रकारे ते विचारतो आहे तुम्हाला पावती पाहिजे का, तर पावती नाही, तर शेवटचं बटन आहे उजव्या बाजूला ते दाबायचं आहे। अशा प्रकारे आता इथं दाखवते तुमचं प्रोसेस करते ATM। आता मॅसेज आलेला आहे 3 लाईनमध्ये। तर अशा प्रकारचा मॅसेज आला की तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालेलं आहे, म्हणजे तुमचा ATM ॲक्टिवेट झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचा काही क्वेश्चन असेल तर खाली लिहा। धन्यवाद।